हॅलो, नमस्कार. पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे चटणी. ही जी चटणी मी दाखवणार आहे खूप हेल्दी आहे, आयुर्वेदिक आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. चला तर आता आपण शेवग्याच्या पानाची चटणी कशी बनवायची, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ती आपण पहिल्यांदा बघूया. बघू शकता वाळलेले मी शेवग्याचे पानं. मोठं एक बाउल घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. एक मोठा चमचा खूप तिखट मिरची पावडर मी घेतलेला आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही छोटासा चिंचचा तुकडासुद्धा वापरू शकता. आणि एक चमचा जिरा, चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे. 7-8 मी लसूणचे पाकोळे असे तुकडे करून घेतलेले आहेत. एक मोठा चमचा चणा डाळ घेतलेली आहे. एक मोठा चमचा धने घेतलेले आहे. 2 चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. एक मोठा पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 1/2 चमचा तेल टाकलेलं आहे. जास्त आपल्याला तेल टाकायचं नाही, फक्त 1/2 चमचा. आता आपलं तेल जे आहे चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया. धने, चणा डाळ, जिरे हे आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. थोडासा डाळीचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे, त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येते ह्या चटणीमध्ये. आता तुम्ही बघू शकता डाळ, धने, जिरे आणि शेंगदाणा मी चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. लसूण पण आपल्याला थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता, खराब वगैरे होत नाही. शेवग्याचे पानं आहेत, क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत पानं. ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी शेवग्याचा पराठा, शेवग्याच्या पानाची भाजी कशी बनवायची ते अपलोड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता पानं जे आहेत कुरकुरीत असे झाले पाहिजेत तेलामध्ये, तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि आपली चटणी पण जास्त दिवस टिकते. तुम्ही फ्रेश पानाची पण चटणी बनवू शकता अशा पद्धतीनंच. खूप सारे ह्या शेवग्याच्या पानामध्ये बेनिफिट्स आहेत. तुम्ही नक्की हे एकदा ट्राय करा चटणी. आता तुम्ही बघू शकता मी एकदम मस्त क्रिस्पी होईपर्यंत हे पानं भाजून घेतलेले आहेत. आता आपण थंड करायला ठेवूया. थंड झालं की मिक्सरमध्ये सगळे मसाले टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे आमचूर पावडर, लाल तिखट आणि मीठ. आता आपण हे मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेऊया चटणी. आता तुम्ही बघू शकता मी चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. थोडंसं आपल्याला मिक्सर बंद चालू असं करून हे चटणी वाटून घ्यायची आहे. आणि जास्त पण आपल्याला पावडर बनवायचं नाही, थोडंसं जाडसर असं क्रश दाणेदाणे ठेवायचे, त्याच्यामुळं खूप मस्त फ्लेवर तर जबरदस्तच येतो. आता इथे एक मी बाउल घेतलेला आहे काचाचं, त्याच्यामध्ये आपण चटणी काढून घेऊया. वाह, काय मस्त फ्लेवर आला. तुम्ही हे चटणी स्टोअर करून पण ठेवू शकता, खराब वगैरे होत नाही चटणी. हे बघू शकता आपली शेवग्याच्या पानाची एकदम मस्त आणि जबरदस्त फ्लेवर तर तुम्ही सांगूच नका. तुम्ही नक्की हे रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.